पिंपरी चिंचवडमधील 6वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने टाकाऊ वस्तूपासून चक्क ATM रोबो बनवला आहे. सध्या या विद्यार्थ्याच्या रोबोची चर्चा सर्वत्र सुरू आहे. चला तर मग पाहूया ATMचा हा त्याचा रोबो. टाकाऊ वस्तूंचं करायचं काय असा नेहमी सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. मात्र पिंपरी चिंचवडमधील निलेश पांडे या विद्यार्थ्याने सौर ऊर्जेवर चालणारा ATM रोबो यापासून तयार केला आहे. हा रोबो सुरक्षित आणि बॅटरीवर चालणारा आहे. लहान मुलांच्या खेळण्यातील विविध वस्तू वापरून हा ATM रोबो तयार करण्यात आला आहे. रोबोटमधील बॅटरी चार्ज करण्यासाठी सौर ऊर्जा आणि पवनचक्कीचा वापर करण्यात आला आहे. ह्याला मी स्मार्ट ATM रोबोट नाव दिलेलं आहे. तर ह्याचे उपयोग आहे की आपण 2000 नोटा निघाल्यामुळे जी सुट्ट्यांची कमतरता आणि ATM चोरी होणे या समस्या वाढल्या आहेत, तर त्याला नियंत्रित करण्यासाठी मी हा माझा रोबोट तयार केलेला आहे. ह्याचे उपयोग म्हणजे रोबोट जर असे रोबोटचे पार्ट जोडले तर तो आपली स्वतः संरक्षण करू शकतो आणि जी चाकं लावल्यामुळे रोबोट चालू शकतो. तर तो एखाद्या वेळी आपल्याकडे पैसे नसले आणि जवळ ATM कार्ड आहे परंतु ATM कार्ड म्हणजे ATM जवळ सापडत नाही, तर हा स्वतः येऊन आपल्याला म्हणजे आपण पैसे काढू शकतो आणि जी सुट्ट्यांची कमतरता आहे तीही होणार नाही. आणि ह्याचं अजून उपयोग म्हणजे हे चालू शकतं. आपण ह्याच्यावर जर एखादी अजून ह्याचे उपयोग म्हणजे ह्याच्यावर वस्तू ठेवण्यासाठी आणि ते करण्यासाठी उपयोग आणि ह्याच्यात किमान लाईटीची सोय पूर्ण सोय केलेली आहे. निलेशने बनवलेल्या ATM रोबोला पुणे जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळाला आहे, त्यामुळे निलेशच्या शाळेत देखील उत्साहाचे वातावरण आहे. निलेशच्या मुख्याध्यापकांनी निलेशचं कौतुक केलं आणि पालकांचं त्याच्या शाळेचं नाव नक्की मोठं कर असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दाखवलाय. अभिमान तर खूप आहे की या मुलाने आमच्या एवढ्या राज्यामधून दुसरा आलेला आहे आणि जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे आणि खरंच याने आमच्या शाळेची मान उंचवली आहे. हे जे साहित्य बनवलं आहे हे टाकाऊपासून टिकाऊ असं साहित्य बनवलेलं आहे की बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्याचं तयार करता येईल, प्रेरणा मिळेल असं ते. समोसा विकणारे पालक आणि हलाकीची परिस्थिती यावर मात करत निलेशने एक आगळा वेगळा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा केला आहे. आपल्या मुलाने मोठं होऊन नाव कमवावं असे प्रत्येक पालकाला वाटत असते, मात्र निलेशने अवघ्या 11 ते 12 वर्षातच पालकांचं आणि शाळेचं नाव मोठं केलंय. टाकाऊ वस्तूपासून बनवलेला हा रोबो सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात निलेशचा हा रोबो आदर्श ठरू शकतो. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.